चंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। माझा सारथी चित्ररथ त्यासी अर्पिया परार्थ, दीन दरिद्र जे जे समस्त अर्थवंत ते करी। असो स्वतः माझा सारथी जो आहे चित्रवत, त्याला सुद्धा धन दे म्हणून सांगितलेत। गोर गरीब आहेत त्यांना सुद्धा धन दे, असं स्वतः प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला आज्ञा करतात। दीन दरिद्री जे आमचे सखे सयद्र भक्त, जे का आमचे नित्य श्रित, जे जे अम्मासी अर्थ भूत ते धन्य समस्त सुखी करी। हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, तू काय कर, आपले जे सख्य सोहरे सज्जन आणि आपले जे नित्य नियमाचे जे भक्त आहेत, नित्य नियमानं जो आचरण करतात आणि नित्य नियमानं जो आपल्याला प्रतिपालन करतात, त्यांना हे धन भरपूर दे, असे स्वतः लक्ष्मणाला स्वतः प्रभू रामचंद्र आज्ञा करतात। द्रव्य काही ठेवणे नाही निशेष, वेंची धर्मी सर्वही, आणि जे जे लागेल काही ते पाही मी देईन। त्यावेळेस आपल्याकडे जेवढं धन द्रव्य जेवढा भंडार भरलेला आहे, भंडारातलं पूर्ण धन वाटप करून टाक, आणि जर तुला कमी पडलं तर मला आज्ञा कर, मी तुला धन पुरवितो, असे लक्ष्मणाला स्वतः प्रभू रामचंद्र बोलतात। मग पाचारोनी या भंडारी म्हणे निशेष द्रव्य काढी बाहेरी, त्याची या विनोबाची परी ऐके निर्धारी सोमित्रा। हे लक्ष्मणा, लक्ष्मणा, लवकरात लवकर भंडार ज्याच्याकडे भंडाराची चावी आहे त्याला बोलून घे, लवकर वाचणारा ते दरवाजा उघड आणि लवकरात लवकर धनाचे वाटप कर, असे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात। कृपाना नाथ दिन अंध पंगू व्रतीहीन, जे जे मागती ते त्या द्यावे धन, अति सन्मान्य सुखी करी। त्यावेळेस जे जे असणारे गोर गरीब असते, कृपण असते, कधीही त्यांच्यापासून कसलंच दान धर्म घडलेला नसल, त्यांना सुद्धा लक्ष्मणा धन भरपूर दे, सगळ्यावर कृपा दृष्टी कर आणि सगळ्याला समसमान धन वाटप कर, असे स्वतः असणारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात। सुख उपजे दिले दान, त्याहून सुख दे सन्मान, तेने सुखे सुखावे भगवान हे विधिदान। अरे लक्ष्मणा, लक्ष्मणा, हे धन धान्य आपण जर जगाला सुखी केलं, समाधान केलं आणि भक्तांचं प्रतिपालन केलं, त्याच्याच त्या देवाला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात असणारा देव सुद्धा सुखी होतो, आणि ज्या ठिकाणी देव सुखी झाल्याबरोबर मानवाला सुद्धा सुख समाधान प्राप्त होते। ह्याच्याकरता लवकरात लवकर भंडार उघडून सिनी वाटप कर, असं स्वतः असणारे प्रभू रामचंद्र बोलतात।